माजी मुख्यमंत्री अथवा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त विलासबाग बाबुडघाव येथे 14 ऑगस्ट रोजी सकाळी प्रार्थना सभा झाली आहे. देशमुख कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी स्मृतिस्थळी पुष्प अर्पण करून लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण केली आहे. सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्यातून खऱ्या अर्थाने विलासरत्न ठरलेल्या आपल्या लाडक्या लोकनेत्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी बाबुडघाव येथील विलासबागेत हजारोंच्या जनसमुदाय उपस्थित होता. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणीने हजारोंचा समुदाय गहिवरून गेलाय. प्रार्थनेसाठी प्रारंभी विलासराव देशमुख यांना श्रीमती वैशालीताई देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, धीरज देशमुख, अभिजित देशमुख, मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलंय. यानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटना पदाधिकारी व पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले. महाराष्ट्र TV24 न्यूज साठी सलीम शेख, लातूर. हिंदुस्तान में पहली बार आलीशान लेकर आए हैं खरीदी करने पर 100% आजादी. 10 अगस्त को दिल खोलकर शॉपिंग करो और पूरे पैसे 14 अक्टूबर को वापस ले जाओ. क्या बात है, ये हुई ना असली आजादी. बढ़ाए आपकी शान, आलीशान. नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. TNC अप्लाई.